जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तलाठी भरती क्वेश्चन पेपर जनरल सायन्स अँड करंट अफेअर्स या सिरीजमधील पार्ट 12 तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतो आहे। प्रश्न क्रमांक 1, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहावयास मिळतो? ज्यांनी या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल, भीमाशंकर पुणे, त्यांचं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती व्यक्ती प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू नाही? ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल, त्यांचं बरोबर आहे, सानिया मिर्झा, कारण सानिया मिर्झा ही टेनिस खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीचा 71% पृष्ठभाग डॅश डॅशने व्यापलेला आहे। ज्यांनी या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल, पाणी, त्यांचं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल, त्यांचं बरोबर आहे, परभणी जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 5, चंबळ नदी भारतातील कोणत्या राज्यात उगम पावते? ऑप्शन नंबर ए ज्यांनी सिलेक्ट केलं असेल, त्यांचं बरोबर आहे, मध्य प्रदेश राज्यात चंबळ नदी उगम पावते। प्रश्न क्रमांक 6, दलदलीचे प्रदेश दिलेले आहेत आणि राज्य दिलेले आहेत, होकेरा, कांजली, रुद्रसागर, लोकटक, त्यानंतर राज्यांमध्ये त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि मणिपूर, पंजाब। काही सेकंदाचा अवधी देतो, तुम्हाला योग्य वाटत असलेल्या जोड्या जुळवा। याचा ॲन्सर डायरेक्ट तुम्हाला सांगतो, होकेरा, जम्मू काश्मीर, कांजली, पंजाब, रुद्रसागर, त्रिपुरा, लोकटक, मणिपूर। तर या प्रश्नाचं ॲन्सर होतो ऑप्शन नंबर ए। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील नकाशात बाणाने दर्शवलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर डी सिलेक्ट केलं असेल, त्यांचं बरोबर आहे, कोल्हापूर जिल्हा। प्रश्न क्रमांक 8, घुमर हे लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? ज्यांनी या प्रश्नाचं ॲन्सर ऑप्शन नंबर डी सिलेक्ट केलं असेल, त्यांचं योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ऑप्शन नंबर ए ज्यांनी सिलेक्ट केलं असेल, त्यांचं योग्य आहे, सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या। प्रश्न क्रमांक 10, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं ॲन्सर ऑप्शन नंबर बी सिलेक्ट ज्यांनी केलं असेल, त्यांचं बरोबर आहे, पंतप्रधान हे भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 11, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 ज्यांनी सिलेक्ट केलं असेल, महाराष्ट्र, त्यांचं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केला असेल त्यांचं बरोबर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 13. बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे? ज्यांनी या प्रश्नाचं ॲन्सर ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल विदर्भ, त्यांचं एकदम योग्य आहे. अमरावती प्रशासकीय विभागामधील जिल्हे, नागपूर प्रशासकीय विभागामधील जिल्हे हे दोघं प्रशासकीय विभाग येतात विदर्भामध्ये. तर हे दोघंही प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवायचे आणि पूर्ण ओव्हरऑल विदर्भातील जिल्हे तुम्हाला लक्षात येतील या दोघं कन्सेप्ट जर बघितल्या. ही पहिली कन्सेप्ट, ही दुसरी कन्सेप्ट. आता अबू वाय अफसाना पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आहे नाग भंगोत्सव. तर पहिलं वाक्य बघूयात आपण. अ अबूचा अ म्हणजे काय? तर अमरावती जिल्हा, बू म्हणजे बुलढाणा जिल्हा, वा म्हणजे वाशिम, य म्हणजे यवतमाळ. अफसानाचा फक्त अ घ्यायचा, अ म्हणजे अकोला. त्यानंतर दुसरी ट्रिकवर येऊयात. ना म्हणजे काय? नागपूर जिल्हा. ग म्हणजे गडचिरोली जिल्हा. भ म्हणजे भंडारा जिल्हा. गो म्हणजे गोंदिया जिल्हा. चौचा फक्त च घेऊन चंद्रपूर येतं. तर अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण जिल्हे तुमच्या लक्षात येतील. फक्त काय लक्षात ठेवायचं? अबू वाय अफसाना, नाग भंगो चव. क्वेश्चन नंबर 14. हिरा हे डॅश डॅशचे ॲलोट्रॉपिक रूप आहे. या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे हिरा हे कार्बनचे ॲलोट्रॉपिक रूप आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यात एकूण डॅश डॅश व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रश्नासाठी ज्यांनी ऑप्शन नंबर बी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. प्रश्न क्रमांक 16. आधार कार्डच्या लोगोची रचना कोणी केली? ऑप्शन नंबर बी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे अतुल एस पांडे यांनी आधार कार्डच्या लोगोची रचना केली. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी डॅश डॅश येथे केली होती. ऑप्शन नंबर ए ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे पोखरण राजस्थान 1974 हे साल. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती? ऑप्शन नंबर सी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रात एकूण. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशिला गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे? ऑप्शन नंबर सी ज्यांनी सिलेक्ट केले असेल बिहार त्यांचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील प्रथम महिला शिक्षक कोण मानल्या जातात? ऑप्शन नंबर ए ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? ऑप्शन नंबर डी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार नाही. प्रश्न क्रमांक 22. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन नंबर ए ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे गोपाल कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 23. भारतात सांची महास्तूप कोठे आहे? ऑप्शन नंबर बी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे सांची महास्तूप मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
ऑप्शन नंबर बी ज्यांनी सिलेक्ट केला असेल त्यांचा बरोबर आहे रायगड. क्वेश्चन नंबर 25, महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे? या प्रश्नाचा आंसर ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केला असेल डॉक्टर बी आर आंबेडकर त्यांचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतातील कोणते राज्य भारताचे ऑर्किड राज्य द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचा आंसर ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केला असेल अरुणाचल प्रदेश त्यांचं योग्य आहे.